मी आता आलेलो आहे सर्जेराव मांगले सेठ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाशी येथे त्यांच्या ऑफिसमध्ये शावड तालुक्यामध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये जोरात रणधुमाळ करतात. काय ही सगळी शावडीकर आहेत त्याच्याबरोबर आपल्या भागातली मुलं सगळी वाशी मार्केटमध्ये काय त्यांचं मत आहे आपण सगळं जाणून घ्या. सेठ नमस्कार. काय आता नेमकी परिस्थिती काय चालली आणि कसं काय तुम्ही कसं काय शावड तालुक्यात वातावरण वातावरण आजासाठी चांगलं आहे. आजा हे एक सर्वसामान्य जनतेने मिसळणारा माणूस आहे. सर्व शावडीतल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये हजर राहणारा व्यक्तिगत्व आहे आणि आबा सर्वांच्या घराघरामध्ये पोहोचलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आबा 100% हजर होणार. एवढा आत्मविश्वास सांगताय म्हणजे आबांच्या पाठीमध्ये काय काय अशी ताकद सगळी शावडीकर. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आबाची क्रेज सर्व आमच्या सर्व भागामध्ये सांगण्याची सर्वसामान्याला कधी कधीच समजा आबांना भेटायला गेलं तर आबा भेटायला भेटणारच भेटणार अशी आबाची खेती आहे. कुणाला फोन केला कुणी फोन केला तर फोन पण उचलतात आबा. एवढं म्हणजे आबाचं व्यक्तित्व चांगलं. आपण शून्यातून विश्व निर्माण करून एक शावडीतून एक छोट्याशा गावात नाही इथपर्यंत एक उद्योग समूह केला आणि आपण एक उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. म्हणजे तुमचे औद्योगिक क्षेत्र असू दे किंवा तुमचं सामाजिक क्षेत्र असू दे तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. तुमची कशी ताकद यावेळेला आबांच्या पाठीमागे राहील. आबासाठी मी जेवढ्या माझ्या प्रेरणे जेवढ्या प्रयत्न असेल ते मी प्रयत्न करणार. सर्वांना मी सर्व समजून सांगणार आबाबद्दल. आबा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यासाठी माझ्यापर्यंत मी 100% प्रयत्न करणार आणि मी आबांसाठी 5 दिवस गावाला प्रचारासाठी जाणार आहे. तुम्हाला काय वाटतंय आबांच्या विषयी काय वाटते. आबा ठीक आहे. आबा मग सगळं सर्व सामान्य जनतेमध्ये मिसळणारा माणूस आहे. सर्वांची कामाला कुठे पण येणारा धावून येणारा माणूस आहे. चांगला माणूस आहे. खासदार तुमची पण सर्व इच्छा आहे. मला असं वाटतं की सर्व मतदार जे आपल्या गावात विभागातले आहेत त्यांना असं माझं आव्हान आहे की 40 वर्षानंतर ही आपल्याला संधी मिळालेली आहे. त्या संधीचा आपण फायदा घेतलाच पाहिजे कुठल्याही कत्याच्याही परिस्थितीमध्ये. त्यासाठी आपण प्रचंड बहुमतानं आबांना निवडून आणायचं आहे. कारण आबा हा सर्वसामान्यांचा सामान्य माणूस आहे. आपल्यासाठी सर्वांच्या कामासाठी येणारा माणूस आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वांनी मोठ्या मतानं त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करायचा. बाबा एक व्यक्तिमत्व असं आहे की जे शून्यातून निर्माण झालेले आहे आणि ते शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यांना सर्वसामान्यांनी गोरगरिबांची त्यांना एक भाऊ अनुभव आहे त्यांच्यातून. प्लस पॉईंट म्हणजे युवकांना ते प्रेरणा देणारे एक व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि त्यांना माझे तर मते तर प्रचंड बहुमताने युवकांनी वगैरे व सर्वसामान्य लोकांनी मतदान करावं आणि त्यांचे पुढच्या वाटचालीत. आता प्रचाराच्या गावाकडे असे रणधुमाळे जोरात चालली आहे. तुम्ही कधी निघणार आहे प्रचारासाठी. मी 3 तारखेला इथे निघणार आहे आबाच्या प्रचारासाठी. म्हणजे तुम्हाला आता ते पुढचे 2 उमेदवार उभारले आहेत ते काय आबासाठी आव्हान वाटतंय का तुमच्या मते. काय वाटत नाही आम्हाला एवढे काय वाटत नाही. आबा एक जबरदस्त माणूस आहे. सर्वसामान्य मिसळणारा आणि आबाचा एक वेगळा स्वभावच वेगळा आहे. त्याबद्दल विशेष नाही. आबांचा एक स्वभावच वेगळा आहे आणि आबा सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेले आहेत. तमाम समस्त शावडीकर जे मुंबईमध्ये पोटासाठी विखुरला गेली आहे त्यांची सर्व प्रकारची ताकद आबांच्या पाठीमागे राहील आणि आम्हीही ताकद पूर्णपणे देणार आहे. आबा निवडून येऊन आबांच्यावरती गुलाला हा 100% पडणार असा विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे. वाशीवरून BPN साठी रमेश डोंगरे.